सांगलीच्या कृष्णा नदीत गेल्या 2 दिवसापासून माशांच्या मृत्यूंचा थैमान सुरू आहे. नदीकाठी हजारो मृत माशांचा खच जागोजागी पाहायला मिळत आहे. छोट्या मोठ्या माशांपासून अगदी भले मोठे मासे नदीच्या पात्रात मृत आणि तडफडणाऱ्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. प्रदूषण महामंडळाने देखील यांची गंभीर दखल घेत नदी पात्रातल्या पाण्याचे नमुने घेत तर कारखान्यातून सोडण्यात आलेल्या रासायनिक मिश्रित पाण्याने की अन्य कशाने या माशाचा मृत्यू झाला आहे त्याचा शोध सुरू झालाय. पण या लाखो माशांचे मारेकरी कोण हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. संततधार पाऊस कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी त्यामुळे कृष्णा नदी सध्या दुतडी भरून वाहत आहे. पाण्याची पातळी दररोज वाढत आहे. लालसर असणाऱ्या या पाण्यात मात्र आता लाखो माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पलूस तालुक्यातल्या अमनापूर पासून सांगलीच्या हरिपूर संगमापर्यंत जागोजागी मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे. तर हजारो मासे हे अजूनही या कृष्णेच्या पात्रात तडफडत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. हे मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी नदीकाठी झुंबड देखील उडालेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये माशांच्या मृत्यूंचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. या कृष्णेसाठी असणाऱ्या साखर कारखान्यांच्या कडून नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्यामुळे मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. मात्र तसे कोणतेच पुरावे मिळाले नसल्याने या कारखान्यांच्यावर कारवाई झाली नाही. पण या माशांच्या मृत्यूंचे प्रकार वाढतच आहेत. नदीच्या पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढली की अशा प्रकारे माशांच्या मृत्यूंचे प्रकार समोर येतात. आता देखील पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. हा प्रकार होत असताना प्रदूषण महामंडळ काय करतंय असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. प्रदूषण महामंडळाकडून प्राथमिक तपासात कारखान्याचं कोणतंही पाणी नदीपात्रात मिसळलं नसल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे या माशाचे मारेकरी कोण, या माशांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. त्यामुळे पाणी तपासणी आणि मत्स्य विभागाच्या अहवालानंतर याचे कारण समोर येणार आहे. पण वारंवार माशांच्या मृत्यूंच्या घडणाऱ्या घटना पाहता त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. अन्यथा कृष्णा नदी पात्रातले जलचर कायमचे नष्ट होतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. माशे नदीकडून भरपूर मरून पडलेले आहेत. ते सगळे वास मारालेले सगळे ते त्यांचं प्रदूषण भरपूर झालेलं आहे आणि ते लोक पाणी पिऊन लोक पण आजारी पडायला लागलेले आहेत. आज पुन्हा परत घडलेला प्रकार आपण नंतर आणि परत झालं इकडं या 8 दिवस आहे पाठीमागे झालेला होता आता आणि चालूच आहे ते. कृष्णा नदीमध्ये काही कारखान्यांचे प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे अमनापूर बंधारा ते हरिपूर बंधाऱ्यापर्यंत मासे मरत आहेत आणि हे प्रकार वारंवार होत आहेत आणि माशांचा थर अक्षरशः नदी किनारी पडलेला दिसून येत आहे व नागरिकांच्या जीवितासी धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात आम्ही प्रदूषण महामंडळ व जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊनसुद्धा त्यांनी काहीही कारवाई केली नाही. प्रदूषण महामंडळानं तातडीने या संदर्भात काहीतरी कारवाई करावी, अन्यथा आम्हाला ह्या मृत मासे गोळा करून प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयात टाकावे लागतील. हे असे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या 8 दिवसापूर्वी पण असेच मासे मरून पडले होते आणि आत्ता परत मासे मरत आहेत. या संदर्भात प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तर ज्याने ज्या काही कारखान्यांनी प्रदूषित पाणी कृष्णा नदीमध्ये सोडलेलं आहे त्यांच्यावर त्यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्हाला प्रदूषण महामंडळापुढे तीव्र आंदोलन करावे लागेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.